हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला एकदम सोपी अशी रेसिपी दाखवणार आहे। कधीकधी चपाती करायला आपला कंटाळा येतो, त्यासाठी मी तुम्हाला ही चपातीला ऑप्शनल हा पोळ्याची रेसिपी दाखवणार आहे। ह्यासाठी मी 2 वाटी तांदळाचे भरकट पीठ, त्यासाठी 1/2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचे प्रमाण वाढवले तरी देखील चालेल। खूप छान नरम असे ह्याचे पोळे तयार होतात, चपातीसारखे। हे बघा, हे घट्ट असं पीठ मळून घेतलं आहे आणि त्यामध्ये गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही आहेत। अगदी स्मूथ असं पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि ते एकदम, हे बघा, पाण्यासारखे असं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे। ह्याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे। अगदी सहज आपण हे टाकू शकतो। हे बघा, हे बनवण्यासाठी एकदमच सोपे आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे। तुम्ही वेळेवरती हे गरम गरम पोळे करून खाऊ शकता। हे पीठ बनवून तुम्ही लगेचच ह्याचे पोळे किंवा तुम्ही ह्याला डोसा म्हणू शकता, लगेचच करू शकता। त्यानंतर आपण तव्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण हे पीठ जे आहे ते सोडून घेणार आहोत। तुम्हाला मी दाखवते, इथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर केला आहे। आता पीठ जेव्हा आपण घेणार तेव्हा ते चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे, नाहीतर पाणी वरती आणि पीठ जे आहे ते खाली बसतं। हे बघा, हे पीठ मी पेल्याने टाकून घेणार आहे। छोट्या आकाराचा जो आपला पेला असतो त्याने हे पीठ अगदी सहज सोडता येतं। हे बघा, तुम्ही बघू शकता मी ज्याप्रमाणे सोडत आहे हे तव्यावरती, त्याला छान असे जाळी पसरत आहे। आणि तुम्ही पूर्ण तव्याला देखील हे पसरवून घेऊ शकता किंवा छोट्या आकारात जर तुम्हाला करायचे असतील तर छोट्या आकारामध्ये देखील करू शकता। टाकल्या टाकल्या त्याला जाळी तयार होते आणि त्यावरती आपण अगदी 2 मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत। त्यानंतर झाकण काढून 1 मिनिटभर आपण तव्यावरती हा पोळा शिजवून घेणार आहोत। त्यानंतर अलगदच हाताने हा पोळा लगेच निघतो। पोळा टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण पोळा टाकण्याच्या आधी आपला तवा चांगला तापला आहे हे बघायचं। पोळा टाकताना गॅस एकदम लो करायचा, त्यानंतर पोळा टाकून झाल्यानंतर झाकण ठेवताना गॅस फुल करायचा आणि 1 मिनिटभर देखील हा गॅस फुलच असला पाहिजे। त्यानं तुम्ही बघू शकता, हे बघा, अजिबात कुठे हा पोळा चिटकत नाही, अगदी सहज निघतो। आणि त्यानंतर देखील गॅस आपण फुलच ठेवणार आहोत, दोन्ही साईडून चांगला फुल गॅसवरच आपण ह्याला शिजवून घेणार आहोत। खूप छान असा हा तयार होतो, अगदी तेलकट वगैरे काही होत नाही आणि एकदम छान हलका फुलका हा ह्याचा पोळा तयार होतो। आणि ह्याच्यासाठी आपल्याला पीठ वगैरे आंबवायची काहीच गरज नसते। अगदी लगेचच तांदळाचे भरकट पीठ आणि गव्हाचे पीठ एकत्र करून तुम्ही वेळेवरती हा पोळा सहज बनवू शकता। हे बघा किती अगदी सहज निघतो आहे। तुम्हाला आणखीन एक पोळा मी करून दाखवला आहे आणि खूप छान अशी जाळी ह्याला तयार होते। आणखीन एक टिप म्हणजे, तुम्ही जर पीठ भिजवताना त्यामध्ये जर तुमच्याकडून पाणी जास्त झालं तर काय करायचं, तर त्यामध्ये थोडंसं भरकट तांदळाचं पीठ आणखीन मिक्स करायचं आणि सेम कन्सिस्टन्सीला आल्यानंतर त्याचे छान असे पोळे करायचे आणि ह्याचे एकदम हलके फुलके असे पोळे तयार होतात। तुम्ही वेळेवरती कधीही कधीही घाई गडबडीच्या वेळेस हे बनवून खाऊ शकता। हे तुम्ही डब्याला देखील घेऊन जाऊ शकता, खूप छान सॉफ्ट हे डब्यामध्ये देखील असेच राहतात। आणि सकाळी नाश्त्यामध्ये चहाबरोबर हे गरमागरम पोहे खूपच अप्रतिम असे लागतात। नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही माझी झटपट सोपी रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटद्वारे कळवा। आजची आपली रेसिपी आवडली असती तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर पुन्हा भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।